नमस्कार, विकिपी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी सज्ज, शहरात पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त. आदिवासी हलबा हलबी समाज कर्मचारी महासंघाचा जनआक्रोश मोर्चा, जनआक्रोश मोर्चात आरक्षणासंबंधात करण्यात आल्या मागण्या. आणि गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात हत्ती आणि वाघांचा शिरकाव, वन विभागाने दिला सतर्कतेचा इशारा. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. कोरोना काळाच्या 2 वर्षांनंतर होणाऱ्या विजयादशमीसाठी शहरातील नागरिकांमध्ये खूप उत्साह बघायला मिळतोय. दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तसेच शहरात आयोजित विविध कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात जनसमुदायाच्या गर्दीची शक्यता लक्षात घेता पोलीस देखील त्यांच्या जबरदस्त बंदोबस्तासह सज्ज आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीला आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले आहे. संपूर्ण स्तूपवर रोषणाई केल्याने दीक्षाभूमी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. याशिवाय सामाजिक न्याय भवनाला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण परिसर लख प्रकाशाने सजवण्यात आलाय. नुकताच दीक्षाभूमी स्तूपावर रासायनिक प्रक्रिया केल्यावर दीक्षाभूमीचे रूप अधिक खुलून दिसत आहे. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली असून बौद्ध अनुयायांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी इथे पोलीस बंदोबस्त करण्यात येणार आहे. दीक्षाभूमीच नव्हे तर शहरात एकाच वेळी विविध कार्यक्रम जसे जागोजागी रावण दहन, देवी विसर्जन, कोराडी देवी यात्रा व तसेच दीक्षाभूमीला आयोजित कार्यक्रम धम्मचक्र प्रवर्तन दिन या सर्व कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्रित होईल. यानिमित्त पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त बघायला मिळणार आहे. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर आयोजित या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता बघता पोलिसांची पूर्ण तयारी झालेली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. विजयादशमीचे दिवस भरपूर प्रमाणे बंदोबस्त आहे. सकाळीपासून काही पथसंचलन, काही कार्यक्रम, नंतर रावण दहन, दीक्षाभूमीचे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने कार्यक्रम, ड्रॅगन पॅलेस येथे कार्यक्रम, त्याच दिवशी दुर्गा मंडळांचे विसर्जनचे कार्यक्रम, कोराडी देवी यात्रा, पारडी भवानी मंदिर येथे यात्रा आणि वेगवेगळे असे कार्यक्रम शहरात आहे. मोठ्या प्रमाणात जनसमुदाय इथे उपस्थित राहणार आहे. विशेष करून धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने जे 2 वर्षाचे कोविड रिस्ट्रिक्शन्स नंतर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची होणार आहे अशा आम्हाला जाणीव आहे. ते सर्व प्रकरणचा आढावा घेऊन मोठ्या प्रमाणात बंदोबस्त शहरात लावण्यात आलेले आहे. सुरक्षाचे विषय असतील, सेफ्टीचे विषय असतील, क्राऊड मॅनेजमेंट असतील, ट्रॅफिक कंट्रोल असतील आणि इतर महिलांची सुरक्षा असतील, सर्व गोष्टीवर विचार करून अंदाजन शहरचे 5,000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्या दिवशी बंदोबस्तावर राहणार आहे. त्याचे व्यतिरिक्त बाहेरून अंदाजन 1,000 होमगार्ड, 4 कंपनी SRPF आणि इतर स्पेशल फोर्सेसला पाचारण करण्यात आलेली आहे. मला विश्वास आहे की सर्व हे सण उत्सव शांततेत पार पडतो. त्या परिसरात ऑलरेडी नो ड्रोन झोनचे आदेश काढण्यात आलेली आहे, नो फोटोग्राफी झोनचे पण आदेश काढण्यात आलेली आहे आणि ते आत्ता पण कायम आहे. आणि जे काही मर्मस्थल आहे त्यांचे सुरक्षा आमच्यासाठी प्राधान्याचे विषय असून त्याबद्दल आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. विकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. सनातन धर्म युवक सभाच्या वतीने दरवर्षी रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. सनातन धर्म युवक सभाद्वारे यावर्षी 71वा रावण दहन कार्यक्रम होईल. मागील 2 वर्षांमध्ये कोरोनामुळे कार्यक्रमाची परवानगी नव्हती, परंतु यावर्षी कुठल्याही बंधनाशिवाय कार्यक्रम उत्साहाने साजरा केला जाईल व रावण दहन केलं जाईल. दसऱ्याच्या पर्वावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. तसेच प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहील. सनातन धर्म युवक सभा की ओर से ये रावण दहन का प्रोग्राम किया जाता है. पिछले 70 साल से और ये 71वां साल है जिसमें ये रावण दहन का प्रोग्राम किया जा रहा है.
और पिछले दो साल से ये परमिशन नहीं मिलने के कारण, कोरोना की बीमारी के कारण पिछले दो साल परमिशन नहीं मिली। इस साल अभी 10 दिन पहले ही परमिशन हमको मिली है और इससे हमने ये 10 दिन के अंदर इतनी बड़ी तैयारी की है और इस संस्था के द्वारा अलग अलग प्रोग्राम की यहाँ पर रूपरेखा रेसा तैयार की गई है। इसमें अच्छे नितिन जी गडकरी, देवेंद्र फडणवीस और अनेक गणमान्य व्यक्ति यहाँ पर पधार रहे हैं और यहाँ पर सुंदर आतिशबाजी की जाती है रात को और एक सुंदर प्रोग्राम किया जाता है जो इलेक्ट्रॉनिक प्रोग्राम होता है और राजगरबा और डांडिया और हरे राम हरे कृष्ण की टीम जो भजन मंडली है उनकी वो गाएंगी और उसके बाद यहाँ पर कम से कम 17 से 20 हज़ार चेयर बिछाई जा रही है लोगों के बैठने के लिए, VIP के लिए, और जिससे बहुत सुंदर प्रोग्राम होने की उम्मीद है और जिससे अभी पिछले दो साल से नहीं होने से कारण अभी पब्लिक का भी डिमांड बहुत थी और बहुत पब्लिक आने की उम्मीद हमको है और हम भी चाहते हैं कि जितनी भी ज़्यादा से ज़्यादा पब्लिक आए तो उससे हमारा ही मनोबल बढ़ता है कि इतनी पब्लिक आई है, हम लोगों ने ऐसा काम अच्छा किया है और ये पब्लिक आने से हमारा सनातन धर्म विभाग का मनोबल बढ़ेगा और आपका सहयोग हमेशा हमारे साथ लगा रहेगा, इसके लिए खूब खूब धन्यवाद। 2 वर्षांपासून अनुयायी दीक्षाभूमीमध्ये जाऊ शकले नाही, त्यामुळे यावर्षी मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। दीक्षाभूमीमध्ये लोकांच्या होणाऱ्या गर्दीचा अंदाज लावता जागोजागी बॅरिकेटिंग लावण्यात आली आहे, जेणेकरून लोकांना बाबासाहेबांचं दर्शन घेणं सोयीस्कर होईल। दीक्षाभूमीमध्ये 5 ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत। 2 वर्षापासून कोरोनामुळे अनुयायी दीक्षाभूमीवर येऊ शकले नाही, त्यामुळे यावर्षी खूप संख्येनं लोक येतील अशी अपेक्षा आहे। अंदाज आमचा 30 लाख लोकांच्या वरचा आहे आणि त्या हिशोबाने एवढ्या लोकांना शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन करणं हा एक आमच्यापुढे एक चॅलेंज आहे। पण जी रेलिंग आणि बॅरिकेडिंग आम्ही केलेले आहेत त्यामुळं भाविकांना अनुयायांना बाबासाहेबांचं दर्शन घेणं हे सोयीस्कर होईल। 3-4 दिवसाचे कार्यक्रम आहेत, कालचा एक महिला परिषदेचा कार्यक्रम झाला, आजपासून पूज्य भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई हे लोकांना धम्मदीक्षा प्रदान करतात, हा कार्यक्रम 3 दिवस चालेल। उद्या सकाळी 9 वाजता म्हणजे 4 तारखेला पंचशील ध्वजारोहण होईल, त्याला समता सैनिक दलाचे सैनिक मानवंदना देतील। संध्याकाळी 4 वाजता आंतरराष्ट्रीय धम्म परिषद होईल, त्यामध्ये थायलंड, जापान, मलेशिया, श्रीलंका इथून बौद्ध भिक्खू आणि बौद्ध विचारवंत येऊन आपले विचार मांडतील। 5 तारखेला सकाळी ज्यावेळेस बाबासाहेबांनी महाथेरो चंद्रमणी यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तीच वेळ साधून 5 तारखेला सकाळी 9 वाजता बौद्ध वंदना होईल। 5 तारखेला संध्याकाळी 6 वाजता मुख्य सोहळाचा कार्यक्रम चालू होईल, यामध्ये अध्यक्ष म्हणून पूज्य भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई राहतील, केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी, माननीय रामदासजी आठवले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहतील। आदिवासी हलबा हलबी समाज कर्मचारी महासंघाचा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या जन आक्रोश मोर्चात आरक्षणासंबंधात मागण्या करण्यात आल्या आहेत। आरक्षण लुप्त होत चालले आहे, तसेच प्रत्येक कार्यालयामध्ये खासगीकरणाचे प्रमाण वाढले आहे। राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व सर्वात महत्वाची मागणी पदोन्नतीतले आरक्षण ही आहे। तसेच कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सदस्य यांना उचित दर्जा मिळावा अशी देखील मागणी केली जात आहे। महाराष्ट्रातील 80 संघटना मिळून कृती समिती स्थापन झाली आहे। या कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। गडचिरोली कुठली संघटना? आमची आदिवासी हलबालबी समाज कर्मचारी महासंघ। आज हा जो जन आक्रोश मोर्चा निघाला त्यात मागण्या काय, ओव्हरऑल मागण्या? ओव्हरऑल मागण्या आरक्षणासंदर्भात आहेत सगळ्या, त्याच्यानंतर जे आरक्षण लुप्त होत आहे, प्रायव्हेटायझेशन होत आहे प्रत्येक कार्यालयामध्ये ते आहेत,
राजकीय शैक्षणिक सामाजिक ह्या सगळ्या आरक्षण जे आहे आणि मेन मागणी हे पदोन्नतीमध्ये आरक्षण, त्याच्यानंतर अंगणवाडी आहेत, आशा आहेत, ह्या सगळ्या जे प्रायव्हेट लोक घेत आहेत त्या लोकांना म्हणजे रेग्युलर करा, ह्या पण प्रमुख मागण्या आहेत. कोतवाल जसे कोतवालांना दर्जा द्या, ग्रामपंचायत कर्मचारी आहे त्यांना दर्जा द्या, ह्या सगळ्या विविध मागण्या घेऊन आम्ही हा मोर्चा काढत आहे. कुठल्या संघटनेच्या आरक्षण हक्क कृती समिती महाराष्ट्रात 80 संघटना मिळून स्थापन झालेली आहे, त्या आरक्षण हक्क कृती समितीच्या नेतृत्वात हा मोर्चा निघत आहे. 3 ऑक्टोबर रोजी धम्म परिषदेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये थायलंड, जपान, मलेशिया, श्रीलंका येथून बौद्ध भिक्खू आणि बौद्ध विचारवंतांनी आपले विचार मांडले, तसेच बौद्ध धर्मविषयक जागरूकता पसरवण्यात आली व महत्व सांगण्यात आले. May Master Bhavaj Ramati grant high respect to all venerable here. Chuan Phan Kun Yom Kakan Malik, Pradhan Mulaniki Kakan Malik. Good afternoon, Kakan Malik, the President of the Kakan Malik Foundation. Lakka Chuan Phan Kakku Miki Atungwat Thinam Yibon Bethi. Good afternoon, all of you on the stage here. Rao. ชาวไทยถามตัวเองว่าทำไมดาราบอลิวูดคนหนึ่งจึงกลายมาเป็นพระไปได้ I start with the question why a famous Bollywood like Gagan became a monk ผู้ชายคนนี้เป็นเพราะอะไรที่เป็นเสน่ห์ของพระพุทธศาสนาหรือ from Bollywood to be a monk ใช่ไหมมันเป็นเนี่ยมุ่ย thanks किया है और आप सभी को thanks किया है यहां पर कि आपने उन्हें इतनी अच्छी कॉन्फ्रेंस में इनवाइट किया तो बहुत खुश है पर फेमस है काफी और थाईलैंड में भी फेमस है भिक्षु बनने के बाद 4 महीने के लिए वो थाईलैंड के लोगों के दिल में बसा और ज्यादा जो है वहां पर फेमस हुआ मेरे मन में उनके मन में उनका कहना है कि ये ख्याल आ रहा था एक बॉलीवुड एक्टर जो एक्टिंग के अपने जीवन में खुश था वो अचानक से बुद्धिज्म के प्रति इतना ज्यादा काम कैसे करने लगा और बुद्धिज्म के प्रति उसका रुझान क्यों हुआ डॉक्टरल डिग्रीज फ्रॉम 5 यूनिवर्सिटीज वी बस हैव अमंग अस द मोस्ट रिस्पेक्टेड एंड अकॉम्प्लिशड बुद्धिस्ट मॉन्क ए स्कॉलर राइटर एंड ए सोशल एक्टिविस्ट वी सर टू काइंडली डिलीवर द इनॉग्रल एड्रेस एंड डिक्लेयर द फॉर्मल इनॉग्रेशन ऑफ दिस कॉन्फ्रेंस इनका कहना ये था कि जो बुद्धल का धम है वो हमें तालियों से सभी जो फॉरेन डेलीगेशन का स्वागत कर रहे हैं झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची भेटूया विश्रांतीनंतर लव यू दीपिका बाय सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर मेरा फेवरेट डेस्टिनेशन मेरी फेवरेट डिश पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ अरे यार जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है सुरुचि मसाले खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहां कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं Flywheel Aviation Academy 1 degree 3 job opportunities Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job Flywheel Aviation Academy 365 Gandhinagar LAD College Square beside Karnataka बैंक नागपुर
नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपले स्वागत। ग्राम रोजगार सेवकाच्या प्रलंबित मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनातर्फे पंचायत समिती कामठी परिसरात एक दिवसीय लक्षणीय उपोषण आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। 2 मे 2011 अर्धवेळ शासन निर्णय पूर्ण वेळ करून शासकीय सेवेत समावेश करावा। ग्राम रोजगार सेवकांना निश्चित मानधन देऊन ते त्यांच्या व्यक्तिगत खात्यात जमा करावा। वयोवृद्ध ग्राम रोजगार सेवकांच्या कुटुंबाला एका व्यक्तीला पदावरून घेण्यात यावे। ग्राम रोजगार सेवकांच्या विमा कवच लागू करण्यात यावे। मजुरांची ऑनलाईन हजेरी घेण्यासाठी रिचार्ज मोबाईल देण्यात यावे। विविध मागण्यांकरिता आज सकाळपासून तर सायंकाळपर्यंत पंचायत समिती येथे रोजगार सेवक संघटना तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले। तर या आंदोलनाला नागपूर जिल्हा सरपंच संघटनातर्फे अध्यक्ष मोरेश्वर कापसे यांनी समर्थन दिले असून ग्रामरोजगारच्या प्रत्येक आंदोलनात विनाशर्तीने नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले। या कामठी तालुक्यामध्ये ग्राम रोजगार सेवकांचं जे एक दिवसीय लक्षणीय उपोषण त्यांनी या पंचायत समितीच्या गेट सामने उभारलेलं आहे आणि त्यांनी मलासुद्धा एक निवेदनाची प्रत दिली आणि मी त्यांच्या या पेंडलला भेट दिली आणि सरपंच संघटना परिषदेच्या वतीने मी तालुक्याच्या वतीने त्यांना बिनशर्त त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत आणि यांच्या ज्या मागण्या आहेत रास्त मागण्या आहे आणि 2005 पासून केंद्र सरकारने 2005 ॲक्टनुसार त्यांना या याच्यामध्ये समाविष्ट केला आहे। त्याच्यामध्ये हेच आहे की आपण जे ऑनलाईन मोबाईलने ऑनलाईन हजेरी भरणार आहोत त्यामध्ये आपल्याला शासनाने अँड्रॉईड मोबाईल देण्यात यावा आणि त्यासोबत त्या महिन्याचं पॅकेज म्हणून एक रिचार्ज देण्यात यावं। काय अडचण येते? त्याच्यामुळे काही काही भागामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आणि परिस्थिती अशी आहे की ग्राम रोजगार सेवक हा 57 अँड्रॉईड मोबाईल वापरण्याच्या तयारीमध्ये नाही, कारण की मानधनाचा अपुरा आहे की तो स्वतःचा उदरनिर्वाह नाही करू शकत। पण अँड्रॉईड मोबाईल वापरून समजा हजेरी घेण्यासाठी 3 दिवसातून आणि शासनाच्या निर्णयाप्रमाणे हा अर्धवेळ स्वरूपाचा जी आर शासनाने घोषित केलेला आहे। आमची इच्छा हेच आहे की शासनाने हा पूर्ण वेळ करून शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घ्याकरिता सर्व ग्राम रोजगार सेवकांनी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्धार धरला की शासनाला निदर्शनात येण्याकरिता ज्या काही मागण्या आहेत जशा 2011 अर्धवेळ जो आहे हा पूर्णवेळ करण्यात यावा आणि शासन नियमाप्रमाणे जे काही मानधन मिळते ते ग्रामरोजगार सेवकाच्या खात्यामध्ये देण्यात यावं थेट। आणि दुसरी मागणी म्हणजे अशी आहे की वयोवृद्ध जे ग्रामरोजगार सेवक आहे जे सुरुवाती काळापासून सेवा देत आहेत त्यांना त्यांच्या परिवारातील कोणत्याही एका व्यक्तीला या पदावर घेण्यात यावं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवरात्रीच्या पूजेसाठी 12 तरुण 28 किलोमीटर अंतरावरून मांधवदेवी देवस्थानाला गेले होते। तेथून परत येत असताना रात्री 3:30 वाजता फुलचूर ग्रामपंचायत हद्दीतील हायवे रोडवर मालवाहू वाहनातून येताना एका मोठ्या खांबाला मालवाहू गाडी धडकली, त्यामुळे आवाजाने आजूबाजूचे लोक जमा झाले। तत्काळ 5 जखमींना KTS शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले। या प्रकरणी ग्रामीण पोलीस तपास करत आहे। और या करीब कितने लोग थे जब गाड़ी की टक्कर हुई डिवाइडर से? तो करीब 10 लोग रहेंगे। 10-11 लोग थे उसमें गाड़ी में। अब पूरे पच्छड़े उड़ गए ना पूरे गाड़ी के। तो और क्या, यहाँ दवाखाना ले गए क्या यहाँ से? फिर अच्छा सबको ले गए, पूरा खंभा ही उखाड़ दिया उसने। और कहाँ से आ रहे थे बोल रहे थे कोई? और टाइम कितने बजे करीब हुआ अंदाज? 10 बजे। अच्छा। मानव देवी के लिए। अच्छा। तो वहाँ से वापसी में आते 3:30 बजे के आसपास इधर हादसा हुआ। अच्छा। डिवाइडर से गाड़ी टकराई और गाड़ी पलट गई है और सर में वो ज्यादा मार लगा है, अभी KTS में एडमिट है। गेल्या महिन्याभरापासून जिल्हा हत्तींच्या कळपाने हैराण झाला होता। गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथून अंदाजे 13 जणांचा बळी घेणाऱ्या वाघानेही जिल्ह्यात हजेरी लावल्याने खळबळ उडाली आहे। महावन विभागानेही सतर्क राहण्याचे संकेत दिले आहेत। पवनी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेंद्र कलिबाग या व्यक्तीला हत्तीने मारल्याने खळबळ उडाली।
तसेच अर्जुनी मोरगाव येथील अरुण नगर येथील विनय मंडल यांचा वाघाने बळी घेतल्याने गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वन विभागानेही सतर्क राहण्याची सूचना केली आहे. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची अध्यक्षता ऍडव्होकेट पांडे यांनी भूषवली. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ऍडव्होकेट पांडे, ऍडव्होकेट सतुजा, ऍडव्होकेट देशमुख यांचे सह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना जिल्हा बार असोसिएशनचे सचिव नितीन देशमुख म्हणाले की राष्ट्रपिता महात्मा गांधी हे देखील वकीलच होते. देशाला वकिलांचं मोठं योगदान असल्याचं मत या प्रसंगी त्यांनी व्यक्त केलं आहे. याप्रसंगी ॲडव्होकेट सत्यनाथन, जिल्हा बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष ॲडव्होकेट कमल सतुजा, जिल्हा बार असोसिएशनचे सचिव नितीन देशमुख, ॲडव्होकेट उषा माणिकपुरे, ॲडव्होकेट रोशन बागडे, ॲडव्होकेट नरेंद्र वैद्य, ॲडव्होकेट मनीष रणदिवे, ॲडव्होकेट वासुदेव कापसे यांच्यासह नागपूर जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. जेव्हा जेव्हा या देशावर संकट आलं आहे तेव्हा तेव्हा वकिलांनी स्वातंत्र्य लढा असो किंवा इतर सामाजिक कार्य असो वकिलांनी नेहमी पुढाकार घेतलेला आहे. वकिलांनी पुढाकार घेतल्यानंतर मग बाकीच्या समाजातले जे मंडळी आहेत त्यांनी त्यांना सहभाग दिला. म्हणजे जेव्हा जेव्हा समाजाची जागृती किंवा काही चांगलं काम करायचं असेल तर वकील मंडळी नेहमी अग्रेसर असतात. त्यापैकी एक उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधीजी हे सुद्धा वकील होते आणि लाल बहादूर शास्त्री हे या देशाचे जे पंतप्रधान होते यांनी समाजाला ज्या वर्गाची गरज होती जसं जय जवान जय किसान म्हणजे या देशाची रक्षा आणि या देशाला अन्न पुरवणारा शेतकरी या सगळ्यांचं त्यांनी हे केलेलं होतं आणि सहभाग या देशाच्या प्रगतीसाठी केलेला होता. त्यामुळे वकील मंडळींनीसुद्धा आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये या देशाला कशा महापुरुषांच्या आदर्शांची गरज आहे हे सगळ्या वकील मंडळींपुरतं समोर मांडलं व ज्युनियर मंडळींनासुद्धा त्यांच्या विचारांना समोर करून दिलं आणि अवगत करून दिलं आणि हा आज चांगला कार्यक्रम आमच्या संघटनेने केला याबद्दल मी संघटनेचा खूप आभारी आहे. वर्षी घेण्यात आला आणि प्रत्येकाने आपापले विचार मांडले आणि त्या विचारातून दरवर्षी आम्हाला एक प्रेरणा मिळत असते आणि त्या प्रेरणेमधनं आम्ही समाजकार्यासाठी जर काही चांगलं काम करू त्याची शाश्वती घेऊ आणि या हा एक जो उपक्रम आहे की प्रत्येकाच्या प्रत्येक जयंतीच्या निमित्तानं प्रबोधन होत असतं आणि त्यांच्या कार्यातनं एक आम्हाला प्रेरणा मिळत असते. त्या प्रेरणेतून नेहमीच आम्हाला कार्याचं बळ मिळतं आणि असाच संघटनेचा हा उपक्रम दरवर्षी चालू राहतो. नेहरू ग्राउंड रामटेक येथे भगिनी मंडळ रामटेकतर्फे आयोजित राजगरबा उत्सव मंडळाला पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी भेट देऊन मा दुर्गेची आरती करून सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी मनोकामना केली व राजगरब्याची सुरुवात केली. चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते गरब्यात विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी भगिनी मंडळीतर्फे सादर केलेल्या राजगरबा उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद बघावयास मिळाला. या प्रसंगी प्रामुख्याने पीटी रघुवंशी, नितीन भैसारे, बबलू दूधबर्वे, पुष्पाताई बर्वे, शारदा बर्वे, इर्शाद पठाण, नीलकंठ महाजन यांच्यासह शेकडो भाविक उपस्थित होते. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.